वसई विराकरांची चिंता आज पुन्हा वाढलेली आहे, कारण दोन दिवसानंतर वसईत पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढलेले आहेत आणि गेल्या 24 तासात जवळपास 700 रुग्णांची नोंद ही वसई विरार शहर महानगरपालिकेत झालेली आहे। कारण मागील दोन दिवसापासून रुग्णवाढीचं प्रमाण हे कमी होतं, जवळपास दिवसाला 150 रुग्ण हे कमी होते, काल देखील 550-560 घरात रुग्ण होते, आज तब्बल हेच रुग्ण 700 घरात गेलेले आहेत। रुग्णवाढीचं कारण देखील तेच आहे की मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये गर्दी येत आहे, एकीकडे प्रशासनाने सांगितलं आहे की 5 पेक्षा अधिक लोकांनी फिरायचं नाही, परंतु वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी दिसत आहे। जर असेच रुग्ण वाढत राहिले तर या देखील आम्ही चिंता व्यक्त केली होती की लवकरच आपण 1000 दिशेने पोहोचू। तर दुसरीकडे उद्या शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असल्याचं सरकारने सांगितलं आहे, परंतु या लॉकडाऊनला प्रशासन आणि वसई विरारचे नागरिक कितपत सिरियस होणार हे देखील पाहावं लागणार आहे। परंतु हाच आकडा लवकर घटला नाही तर कदाचित वसई विरारचं लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, कारण आम्ही आज जवळपास सर्वच हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता अनेक हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहेत, अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन देखील पुरवठा नाही। जर पेशंट जर वाढले तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना उपचार घेण्यासाठी देखील त्रास सहन करावा लागणार आहे। महापालिकेने आपली सर्व जी कोविड सेंटर जी पुन्हा सुरू केलेली आहेत, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणात लोड वाढलेला आहे, अनेक लोकांना गृहविलगीकरण करण्याचं देखील सल्ला दिलेला आहे। मात्र ज्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो अशा लोकांना उपचार घेणं हे फार बंधनकारक असतं, परंतु हॉस्पिटलमध्ये जागाच नसेल, बेडच उपलब्ध नसेल तर करायचं काय। त्यामुळे वसईकरांनो पुन्हा एकदा सावधान, हा आकडा आपल्याला कमी करायचा, तो कसा कमी करायचा हे तुमच्या हातात आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलाडे, वसई।